जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर प्रो एथलीट क्लब। तर मित्रांनो, आता पोलीस भरतीला जे जे मुलं फेल झाले आणि अजूनही काय काय नवीन तयारी केली होती ते जरा डिमोटिवेट झाले। तर मित्रांनो, टेन्शन घ्यायची काही गरज नाही, भरत्या सतत निघत असतात, पण कुणाच्या डोक्यामध्ये येते आता की बाबा पुढची भरती कधी निघत। तर ते पुढची निघत निघत तेव्हा निघत, पुढल्या वर्षी तर 100% निघणार ते मी सांगतो। पण आता पुढची तयारी कशासाठी करायची, राज्य उत्पादन शुल्क यांनी मोठी घोषणा केली विधानसभेमध्ये की आता दारूबंदी पोलीसची मोठी भरती करायची। मोठी म्हणजे एवढी नाही, 950 जागांसाठी मित्रांनो भरती निघते। पण मित्र म्हणतात फक्त 950 जागा म्हणजे 1000 जागा म्हणजेसाठी येणार फॉर्म भरपूर येणार। पण मित्रांनो आता काय होणार माहितीये का, आता जे जे पोलीस झालेत 18,000 जागा म्हणजे भरपूर जागा होत्या, आता खरडून पोलीस झाले म्हणजे जे जे वेटिंग होते मागचे सगळे पोलीस झाले। आता राहिले म्हणजे कोणते, आता सगळी नवीन मुलं राहिले। नवीन मुलांनी कसं मागच्या वर्षी पोलीस भरती ट्राय केलेले, आता काही जुने रखलेले मुलं आता पोलीस झालेत, आता त्यांच्यासाठी आणि आता नवीन 12वी झाल्यासाठी मित्रांनो आणि 10वी झाल्यासाठी आता भरती निघणार। ते राज्य उत्पादन शुल्कांनी 950 जागांची दारूबंदी पोलीसची जागा काढतात। तर मित्रांनो त्यासाठी काय काय आहे, शैक्षणिक पात्रता काय, बाबा फिजिकल साठी काय, ग्राउंड इव्हेंट मुलं म्हणत असेल ग्राउंडला काय, त्यांच्याबद्दल अजून त्यांना काही एक माहिती नाही। तर मित्रांनो मी माहिती करून एक आता आजचा व्हिडिओ तयार करणार तुमच्यासाठी, दारूबंदी पोलीससाठी बाबा शैक्षणिक पात्रता किती, शारीरिक पात्रता किती, वजन वगैरे काय लागतं। तर मित्रांनो त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवणार आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका। तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो विधान भवनामध्ये आताच घोषणा झाली की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये दारूमध्ये पोलीसची भरती मिळणार आहे 950 जागांसाठी। तर मित्रांनो त्यासाठी शैक्षणिक पात्रता मित्रांनो फक्त 10वीच्या बेसवरती आहे, 18 वर्ष पूर्ण पाहिजे। पण त्याच्यासाठी मुलींसाठी मुलासाठी 10वी असली तरी काय हरकत नाही, 12वी असली तरी काय हरकत नाही, पण 10वी असली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये चान्स मिळणार आहे। तर मित्रांनो मी त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ करणार आहे, मी पूर्ण माहिती काढली त्याच्यासाठी। तर मित्रांनो 10वी पास पाहिजे फक्त आणि त्यासाठी तुम्हाला 120 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। आता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जीके, गणित, बुद्धिमत्ता हे तुम्हाला असणार आहे 120 मार्कांसाठी। पण काय होणार मित्रांनो, फिजिकलच्या अगोदर लेखीची परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं आधी मेरिट लागणार पोलीस भरती सारखं, त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार। म्हणजे त्यामुळे फिजिकलची तयारी आता चालू करायची जबरदस्त मित्रांनो, तर भरती करतो यावं करतो असे लेजन असतात होणार तो होतात कोणते जे रेग्युलर प्रॅक्टिस करावं। आतापासून पोलीस भरतीची तयारी सुरू करा। पोर्शन फक्त तुझ्या फक्त त्याच्यामध्ये ऍड केलेले ते मराठी व्याकरण, सॉरी इंग्लिश व्याकरण, इंग्लिश व्याकरण काय एवढा अरे बापरे आता इंग्लिश आता काय करायचं काय नाही, 1 महिना 1.5 महिन्यामध्ये त्याचे चांगले क्लास लावून त्याच्यामध्ये फक्त आपलं ग्रामर असणार, जे रेग्युलर मराठीमध्ये ग्रामर असतं तेच, त्याच्यामुळे चांगले क्लास लावा इंग्लिशचे ते आणि इंग्लिश ग्रामर आपल्याला 30 मार्कासाठी आहे, म्हणजे 120 मार्कांपैकी 30 मार्क आपल्याला इंग्लिश ग्रामरचे असणार आहे, 90 मार्कासाठी आपल्याला मराठी व्याकरण, जे के जी एस, गणित आणि बुद्धिमत्ता हे असणार। त्यामुळे प्रॅक्टिस आतापासूनच करा, आताच मी सांगतो इंग्लिशचे चांगले क्लास बघा आणि आता जॉईन करा आणि त्या 1 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये ते होऊन जातं। तर तुम्हाला मी शैक्षणिक पात्रता सांगितली आणि कोणते कोणते विषय असतात ते सांगितलं। तर आता आपण बोलूया आपण ग्राउंडसाठी कोणते कोणते इव्हेंट आहेत आणि ग्राउंडला आपल्याला हाईट वगैरे चेस्ट काय लागते। तर मित्रांनो पुरुषांसाठी लागते आपल्याला पोलीस भरती जसे 165 सेंटीमीटर आहे, तसेच दारूमध्ये पोलीसमध्ये सुद्धा 165 सेंटीमीटर आणि आपले चेस्ट लागते 79 न फुगवतन फुगवल्याच्या नंतर 79+5 म्हणजे किती झाली 84 ते 85 पर्यंत तुमचे रेग्युलर होते। तर भरत नसेल तर थोडं वजन वाढवा, जिम लावा, चेस्ट गेन करा, वजन वाढवण्यासाठी काहीतरी करा आणि तेव्हा तुमचे चेस्ट बसेल, चेस्ट रेग्युलर तशी चांगली बसते। आणि महिलांसाठी महिला पण विचारतील सर आता पोलीस भरतीला आम्हाला 155 सेंटीमीटर हाईट होती, पण आता मी मैत्रिणीनं तुम्हाला 160 सेंटीमीटर हाईट आहे, त्यामुळे तुम्हाला 155 वर अडकून राहू नका। ज्यांची 160 सेंटीमीटर हाईट आहे त्यांनी 100% ट्राय करा त्यांना। आणि महिलांसाठी वजन आहे मित्रांनो, वजन तुमचं मैत्रिणींनो 50 किलो तरी पाहिजे, नाही तर मग वज बाद होता। आता तुम्ही वजनाकडे पण लक्ष द्या आणि तुमची प्रॅक्टिसला लागा तुम्ही। आता आपण बोलूया शारीरिक पात्रता काय काय आहे। तर मित्रांनो तुम्हाला पुरुषांसाठी ग्राउंड हे आता पोलीस भरतीला कसं 1600 मीटर तसं अजून काय टायमिंग वगैरे काय त्याचा काय आलेलं नाही, ते आल्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेलच। त्यामुळं 1500 मीटर मुलांसाठी 100 मीटर गोळाफेक, लांब उडी आणि पुलअप्स
पण आता नवीन जी आर येणार आहे मित्रांनो मैदानी शारीरिक चाचणी म्हणजे अजून इव्हेंट आपले कट होणार आहे, म्हणजे आपल्याला लांब उडी आणि पुलअप जे दिलेले आहे ते कट होणार आहे, पण तरी सुद्धा आपल्याला दोन्ही इव्हेंट आपल्याला प्रॅक्टिस करा जेणेकरून नाही रद्द झाले तर मग हे दोन इव्हेंटचे मार्क नाही गेले पाहिजे। तर मित्रांनो हे झालं पुरुषांसाठी, पण महिलांसाठी 1 किलोमीटर रनिंग यांचा अजून टायमिंग आलेला नाहीये। टायमिंग आल्यावर मी त्याच्यावर चांगला जबरदस्त व्हिडिओ करेल, तुम्हाला मोटिवेट कराल आणि वर्कआउट पण कसा करायचा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन। महिलांसाठी 1 किलोमीटर रनिंग, 100 मीटर गोळाफेक आणि लांब उडी। मुलींना पुलअप्स नाहीये, लांब उडी आहे, पण लांब उडी पण तुम्हाला सांगितलं तर रद्द होण्याची दाट शक्यता आहे। नवीन जीआर आल्याच्या नंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेलच। पण मित्रांनो आता अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि आपल्या फिजिकलकडे पण लक्ष द्या। काय सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास असतो, आता चांगले क्लास जॉईन करा, इंग्लिशचा महत्वाचा क्लास जॉईन करा आणि चांगली लायब्ररी वगैरे असेल, जे मित्र तुमच्या पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल, चांगले बाबा एमपीएससीचा अभ्यास करत असेल, बाबा जे मुलं पोलीस झाले त्याच्याकडून मोटिवेट होऊन मित्रांना आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। आता जे काही काही मुलं एक एक मार्गाने उरले असेल, पण ती आता दारूबंदी पोलीस मध्ये आपली जागा फिक्स झाली पाहिजे। मुलींसाठी पण सांगतो हा आपल्याला चांगला चान्स आलेला आहे, कारण की आताच पोलीस भरती झाले, तुम्ही अभ्यासामध्ये आहे, फिजिकल मध्ये आहे, आतापासून ग्राउंड चालू करा। चांगलं तुमच्या तिथे एखादा बाबा फिजिकल ट्रेनर चांगला असेल त्यांच्याकडे तुम्ही क्लास लावा फिजिकलचा, ज्या ठिकाणी तुमची लेखीची पण एक्झामसाठी तयारी चांगली होईल त्यासाठी तुम्ही एक्झामची तयारी करा। आणि अजून एकदा सांगतो इंग्लिश व्याकरणचा क्लास जॉईन करा, 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची इंग्लिश व्याकरण चांगलं होईल आणि येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये 100% पोलीस दारूबंदी पोलीस भरती निघणार आहे। तर मित्रांनो आजपासून अभ्यासाला सुरुवात करा आणि काय अडचण असलं मला इंस्टाग्रामला फॉलो करा, आपली सिद्धा अकॅडमी आहे पुढच्या पोलीस भरतीसाठी आणि ही जी दारूबंदी पोलीस भरती आहे ह्याच्या भरतीसाठी मित्रांनो आपली तयारी चालू आहे। मुलांसाठी मी बॅच सुरू केलेली आहे आणि आता जेल पोलीसच्या पण जागा सुटणार आहेत आणि ती अजून बॅचर आलेली नाही, पण वातावरण चाललेलं आहे। तर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये, आणि तरी सुद्धा तुम्हाला नंबर सांगतो 84-31-45-61-87 या नंबरवर कॉल करायचं त्या अकॅडमी 10 ते 6 पर्यंत कॉल टाईम आहे मित्रांनो। आणि तुम्हाला अजून काय अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, सर अजून याच्यावरती व्हिडिओ बनवा, आम्हाला अशा अडचणी येतात तशा अडचणी येतात, मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल आणि तुमच्या कमेंट्सवर रिप्ले देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। तर मित्रांनो धन्यवाद, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच, जय हिंद, जय महाराष्ट्र।